नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये। बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ येतोय। आज आपण आलेलो आहोत तुंग कठीणगड। कठीणगड का बोलते त्या गडाला हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। ॲज युजुअल आपल्या सोबत आहेत विवेक। आणि खरं तर खूप धावपळ झाली, आज आपला स्टे करायचा प्लॅन आहे गडावरती, बघूया। कारण की जवळपास 2 वाजता मी मुंबई सोडली, इथे पोचायलाच मला 6 वाजलेत आणि तासभर लागेल वाटतं अजून। या ठिकाणी बघू शकता एंट्री केल्यानंतर ही विरगळ आहे, जे स्वराज्याच्या किंवा या किल्ल्याच्या बचावासाठी जे कामी आलेत त्यांच्यासाठी ही विरगळ बांधलेली आहे। खाली हनुमान मंदिर आहे। खरं तर येताना मला नाही मिळालं, कारण की अंधार व्हायच्या आतमध्ये आम्हाला आपल्या केवपर्यंत पोचायचं होतं। बघू आता किती वेळ लागतो केवपर्यंत जायला। अंधार व्हायच्या आत आम्हाला तिथं पोचून कॅम्पफायर करायचं आहे, बघूया। दोन मिनटावरती चालत आल्यानंतर या ठिकाणी असं पायऱ्यांचं काम आहे चालू केलं आहे, बऱ्यापैकी झालेलं आहे। वरती पण थोडं बाकी आहे। आणि या ठिकाणी ही आहे स्वराज्य पायरी, जी पहिली पायरी आहे। स्वराज्य पायरीपासून 1-10 ते 15 पायऱ्यावरती चढून आल्यानंतर या ठिकाणी एक हनुमानाची मूर्ती आहे। या हनुमानाच्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्या हातामध्ये गदा नाही आहे बाकी मूर्त्यांसारखी। ह्याच्यामध्ये खाली एक अडकवलेला खंजीर आहे, मी तुम्हाला नीट दाखवतो। इथं बघू शकता हा खंजीर अडकवलेला। प्रत्येक हनुमानाच्या मूर्तीमध्ये गदा असते, पण या हनुमानाच्या मूर्तीमध्ये गदा आहे आणि वरती हात चापटी मारण्याच्या उद्देशाने उचललेला आहे, म्हणून ह्याला म्हणून या मूर्तीला चापटेदान मूर्ती पण बोलतात, चापटेदान मारुती। आणि ह्याच्या पायामध्ये बघू शकता ही पनवती राक्षसी आहे, तिला पायाखाली त्याने गुंडाळलेलं आहे, दाबलेलं आहे आणि शेपूट वरतून डाव्या साईडून वरती आली या साईडला। मराठ्यांची ताकद त्यांच्या गड किल्ल्यांमध्ये आहे हे ब्रिटिश ओळखून होते, जाणून होते। ज्याप्रमाणे त्या बोर्डवरती लिहिलं होतं की मराठ्यांशिवाय दुसरा कुठलाच विरोधक नव्हता उरला ब्रिटिशांना, त्यामुळे त्यांनी या गडाच्या पायऱ्या उद्ध्वस्त केल्या। याच नाही बऱ्याचशा गड्यांवरती, जवळपास मी सर्व गड्यांवरती हे सांगितलं की जे पण प्रवेशद्वार होते किंवा जे पण पायऱ्या होत्या या ब्रिटिशांनी सुरुंग लावून उडून दिले। ते हनुमानाच्या मंदिरानंतर वरती आल्यावरती ही आहे छोटीशी गुफा। इथं जवळपास 5 ते 6 लोकांचे झोपायची सोय होऊ शकते आणि आपण इथं स्टे करणार आहे आणि उद्या सकाळी आपण पूर्ण गड एक्सप्लोर करणार आहे। विवेक आणि मी आता चाललोय लाकडं जमा करायला। लाकडं तर काय दिसत नाही आहेत, पण बघूया थोडंसं वर जावं लागेल किंवा थोडं खाली जावं लागेल लाकडं आणायला, पण शेकोटी करूया। आणि आता जवळपास 6:30 आलेत, थोड्याच वेळात अंधार होईल इथे। त्याच्या आधी हेपासून डाव्या बाजूला या ठिकाणी आल्यानंतर उजव्या बाजूला वरती गडाकडे त्याचा रस्ता आहे, या बाजूला आल्यानंतर या ठिकाणी हा समुद्राचा परिसर दिसतो। समोर तो पवना लेक दिसतो, पवना तलाव। आणि या ठिकाणी 4 कांबी टाक्या आहेत। 14व्या शतकामध्ये असं बोललं जातं की लष्करी वापर वाढला, त्यामुळे पाण्याची आवश्यकता वाढू लागली, म्हणून हे 4 कांबी टाके बांधले या ठिकाणी। बघू शकता हे 1 खांबे टाके, त्याच्यामध्ये खांब्याने सपोर्ट दिलेला आहे। 1, 2, 3 आहेत आणि हा चौथ्या जे टाकं बनवले त्या 3 टाक्यांना आधार देण्यासाठी हा टाकं बनवलेलं आहे। पक्षामध्ये असे क्षण खूप कमी येतात, ते निवांत बसून सूर्यास्ताची वाट बघायची। सूर्य खरं तर डब्याच्या मागे गेलं आहे, त्यामुळे काही दाखवू शकत नाही आहे, पण आता एक थोड्या वेळात अंधार होईल। खाली गाव आहेत आणि असा नजारा बघणार। आपले बापदादे असे बसत असतील, पण त्यावेळेची सिच्युएशन वेगळी होती। त्यावेळेला त्यांना जीव वाचवण्यासाठी किंवा आपला मुलूक रक्षा करण्यासाठी ते थांबत असे, पण आपण निवांत बसलोय। समोर ते पण पवना लेक आहे। बऱ्यापैकी लाकडं आम्ही तोडून आणले। आणखी काय हवं ईशामध्ये? लाकडं जमा केलेत, बॅनर टाकले, झोपायची तयारी, पण विचार चाललाय चहा बनवायचा, समजत नाही काय बनवू। बघूया जसं मूड होईल तसं झलक दाखवतो तुम्हाला। एवढे वर्ष गडकिल्ले करतो, सह्याद्रीमध्ये फिरतोय,
टेंट मध्ये तो खूप वेळा नाईट स्टे केलंय, पण पहिल्यांदा असं ओपन केव्ह मध्ये आणि अशा समोर नजर आहे आणि मजा येते, वेगळंच आहे. म्हणजे केव्हची एक खासियत ही आहे की बाहेरपेक्षा जवळपास 4 ते 5 डिग्री टेम्परेचर जास्त आहे आतमध्ये. बाहेर थंड आहे, मेचा महिना असून सुद्धा या ठिकाणी एवढं थंड वातावरण आहे. बघायला गेलं तर खूप अंधार झालं आहे, 8:30-9 वाजले आणि आम्ही आता चहा बनवायचं, कारण चहा प्यायची इच्छा झाली. खाली गावात मला वाटतं गोंधळ आहे, तर गोंधळाचा आवाज इथंपर्यंत येतो. फायनली अशा प्रकारे चहा तयार झाली. मनात सगळ्या गोष्टी आल्यात आणि चुलीवरची म्हटल्यावरती तर अजूनच चव. हां, मजा आली. आता वाजले तर जवळपास 9:30. मागे काही दिसणार नाही, माझा चेहरा पण नीट दिसतो की नाही माहिती नाही. जवळपास 10 वाजलेत आणि मे महिन्याचा महिना आहे, त्यामुळे एवढं गरम होत नाही आहे. आतमध्ये तर नाही होत आहे, बाहेर गेलं आहे थोडंसं की थंड आहे. आम्ही चहा बनवून केलो, आता वेळ झाली झोपायची. पहिल्यांदा असं मी बघाशी बोललो असं केव्हमध्ये झोपतोय. उद्या सकाळी लवकर उठून पोटापाण्याची व्यवस्था बघायची आहे, मॅगी बनवू. मॅगी चांगली, दुसरं काही नाही आहे, बिस्किट्स आहेत थोडेफार. आणि वरती गडावरती जाऊ, शक्यतो प्रयत्न करू सकाळचा सूर्योदय बघण्याचा. पण गेल्या आठवडा झाला सूर्य बाहेरच येत नाही आहे, 9-10 नंतर कुठेतरी जाऊन ऊन पडत आहे. पण आता इथली परिस्थिती काय माहिती नाही आहे, बघूया सकाळी. गुड नाईट. गुड मॉर्निंग. सकाळी 4 वाजता मी उठलो, मस्तपैकी शेकोटीवरती गरम गरम चहा बनवले. आता अजून शेकोटी पेटते, मॅगी बनवणार, सूप बनवणार, तोपर्यंत थोडंसं उजेडेल आणि मग आपण ट्रेकला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे मस्त गरमागरम चुलीवरची मॅगी तयार होते. आवाजावरनंच कळत असं किती टेस्टी झाली असं. आणि हा नजारा, कशी झाली मॅगी चुलीवरच्या मॅगीच्या आस्वाद घेत आहे साहेब. आणि हा नजाऱ्याचा, सकाळचं तांबडं फुटायला लागलंय. समोर बघू शकता तिथे फॉग आहे बऱ्यापैकी, ढग आहेत वरती आणि इकडे पवना लेक. आणि हा आपला अजस्त्र असा गड. तर अशा प्रकारे कालची पूर्ण रात्र आपण या ठिकाणी काढली. आता आपण कूच करतोय गडाच्या प्रवेशद्वाराकडे. 6:05 झालेत. खालचं नजारा बघू शकता, कोंबडे अजून आरवत आहेत. पण कोंबडे आरवायच्या आधी आपण उठलो, ती मोठी गोष्ट आहे. खूप म्हणजे पहिल्यांदाच असं केव्हमध्ये राहण्याचा प्रसंग आला, पण खूप बरं वाटलं. खूप छान झोप झाली, मस्त पोट भरलेलं आहे आणि चालायला सुरुवात केली. ऊन यायला वेळ आहे, बघूयात गडाची माहिती घेऊया. आहोत पहिला दरवाजा, गणेश दरवाजामध्ये. या ठिकाणी बघू शकता दिवाबत्तीसाठी ही अशी सोय केली होती, या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी. आणि यामध्ये लाकडी दरवाजा असावा, फक्त एकच कडा उरलाय, दुसरा कडा नाही आहे खालचा. थोडंसं पुढे आलो आपण दरवाजातून, तर या साईडला ही तटबंदी आहे आणि इथून हा बालेकिल्ल्याला वरती रोड गेलाय. आणि या ठिकाणी हा रोड बघताय हा जातो पुढे बुरुजाकडे. आपण पहिला बुरुजाकडे जाऊया आणि मग वरती बालेकिल्ल्याकडे. Thank you.
आपण पोहोचलेलो आहोत पहिल्या बुरुजाजवळ. या बुरुजाची रचना अशा प्रकारे केली आहे की जवळपास 360 डिग्रीमध्ये म्हणजे त्या त्या प्रदेशापासून पूर्ण हा ते पूर्ण गडाच्या 360 डिग्री लक्षात ठेवू शकतो आपण. बुरुजापासून जी दुसरी वाट वरती आली होती जी गणेश दरवाजापासून ही थेट हनुमान दरवाज्यात येते. या दरवाज्याची रचना अशा प्रकारे आहे ना की हा दरवाजा आहे आणि ही जी तटबंदीची भिंत आहे ती अशा प्रकारे पुढे घेतली की हा दरवाजा दिसून येत नाही खालून किंवा लवकर दिसण्यात येत नाही. त्या साईडला पण बुरुज गेलाय. तर या ठिकाणी लष्करी मोहिमा ज्या व्हायच्या तर आपलं जे काम व्हायचं ते खाली करायचं नाही, त्यामुळे दरवाज्याचं खूप महत्व आहे. दरवाजा बघू शकता अजूनही सुस्थितीमध्ये. त्याच्यावरती हे टोकेरी लोखंडाचे हे बसवलेले आहेत जेणेकरून शत्रू सैनिक धक्का देऊन किंवा लाकडाचे उंडके घेऊन आतमध्ये शिरू नये. या ठिकाणी आतमध्ये आलं थोडंसं की प्रतीक्षेसाठी किंवा आराम करण्यासाठी या ठिकाणीही आणि या ठिकाणी पहारेकरी असतील किंवा सैनिक असतील त्यांना बसण्यासाठी असं खोदलेलं आहे. दरवाजातून वरती आल्यानंतर या ठिकाणी उजव्या हाताला बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी डाव्या हाताला अजून एक बुरुज आहे. दुसरा बुरुज बघित झाल्यानंतर आता आपण कूच करतोय बालेकिल्ल्याकडे. हा मागे दरवाजापासून पुढे आल्यानंतर बालेकिल्ल्याच्या दिशेने या ठिकाणी ही एक छोटीशी कचेरी आहे. गडाचा सर्व कारभार बहुतांश कारभार या ठिकाणी चालायचा, फक्त आता अवशेष उरलेत, नामशेष झालेला. आणि या कचेरीच्या अवशेषांसमोरच हे आहे गणेश मंदिर. गणेश मंदिरालाच लागून बाजूला खाली एक पायऱ्या गेल्यात. हे पाण्याचं टाक आहे, भलं मोठं टाक आहे, हे दगडामध्ये कोरून खाली बनवलेलं आहे. या ठिकाणी पण कसले असे वाड्याचे अवशेष आहेत. थोडा पुढे आल्यानंतर हा वरती खाली गेल्याने जातो आणि हा रस्ता तो टाकीजवळ स्तंभी टाकी. या स्तंभी टाकीची रचना अशा प्रकारे केली गेली की पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये. एवढे वर्ष झाले ही टाकी अजून तशीच्या तशीच आहे आणि हे पाणी पिणे योग्य आहे. टाकीची रचना बघू शकते, ही आतमध्ये पाण्याची टाकी आहे आणि हे पाणी पिण्यासाठी बाहेर काढण्यासाठी ही असं आयताकृती बनवलेलं आहे जेणेकरून इथून आपण पाणी घेऊ शकतो. त्या टाकीपासून पुढे चालत आलं की या ठिकाणी अजून एक दुसरी टाकी आहे आणि हे सुद्धा पाणी पिण्यायोग्य आहे. म्हणजे त्यावेळेची कलाकृती बघायला गेलं तर पाण्याचं बाष्पीभवन पण होऊ शकत नाही. या ठिकाणी आहे तसंच पाणी राहतं आणि इथं जवळ आलं की असं फील होतं की थोडंसं थंड आहे. सह्याद्री प्रतिष्ठानकडून मावळी भाग आहे अशा ठिकठिकाणी माहिती फिलअप लावली आहे जेणेकरून गडाची बऱ्यापैकी माहिती येते. त्यांनी अजून एक चांगलं इनिशिएट घेतलं आहे, इथे लिहिले एक अधिक माहिती पाहण्यासाठी कोड स्कॅन केलं, त्याचं स्कॅन केलं पूर्णपणे माहिती किंवा त्या स्तंभाची माहिती मिळते. आपण जाऊ या ठिकाणावर वरती आल्यानंतर आपण गाठतो थेट गडमाता. फायनली आपण आलो आहे हे भगवा. आणि या ठिकाणी एक पाण्याची टाकी आहे पोढी. त्या टाकीचं वैशिष्ट्य असं आहे की हे नैसर्गिक स्रोत नाही आहे, ते खालची जे आपण टाक्या बघितल्या त्या टाक्यातून पाकळजी घेऊन यायचा आणि या ठिकाणी पाणी भरायचा जेणेकरून वरच्या सैन्याला डायरेक्टली पाणी प्यायला मिळावं. हे बघू शकता हे पाण्याचं टाकं आहे आणि आता हे थोडंसं फाटलं या ठिकाणी
त्यामुळे यात पाणी राहत नाही, सरळ खाली निघून जातं. या ठिकाणी आपण बुरुजांची रचना बघू शकतो. एकदम सुरुवातीला एक बुरुज आहे, दुसरा बुरुज या ठिकाणी बुरुज नाही म्हणता येणार, पण त्या ठिकाणी उभारून सुद्धा पुढचे बुरुज दिवाळू शकतो हा. आणि आता मी जिथे उभे येतो, सर्वात लहान असा हा बालेकिल्ला आहे. फक्त समोर तुंगाई मातेचं मंदिर आहे, या ठिकाणी हा भगवा झेंडा, समोर बुरुज. मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. जवळपास सर्व गड आपला फिरून झालं आहे. खरं तर या गडाबद्दल सांगायचं झालं तर हा गड लोणावळ्यापासून 25 किलोमीटरवरती आहे, लोणावळा स्टेशनपासून. बोललं जातं की आदिलशहाने ह्या गडाची निर्मिती केली, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाला स्वराज्यामध्ये आणलं. दिलेर खान, मिर्झा राजे जयसिंग ज्यावेळेला स्वराज्यावरती चाल करून आले, त्यावेळेला त्यांनी आजूबाजूची गावं, सभोवतालची गावं जेवढी ती नष्ट केली, तरी पण हा गड त्यांना जिंकताना आला. हा गड एवढ्या प्रकाराने लढवला गेला. पुढे मिर्झा राजे जयसिंग यांनी शिवाजी महाराज, म्हणजे औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये पुरंदरचा तह झाला, पुरंदरच्या लढाईमध्ये. त्यानुसार 23 किल्ले औरंगजेबाला, म्हणजे मुघलांना देण्याचं ठरवलं गेलं. शिवाजी महाराजांनी मान्य केलं. त्या 23 किल्ल्यांमध्ये या किल्ल्याचा सुद्धा समावेश होता. त्या काळी बोरघाटा व्यापारी मार्ग होता. त्या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली. त्याप्रमाणे पावना आणि मुळशी, आता आपण बघितलं गडाच्या जवळपास सभोवताली पूर्ण पावना तलाव आहे, आणि या तलावाच्या आजूबाजूला जे खोरं आहे आणि मुळशीचं खोरं, याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा वापर केला जायचा. ते आपण 2:30 दरम्यान मुंबईवरून निघालो. 5:30 आपण गडाच्या पायथ्याला आलो. 6 त्या गुफेमध्ये जी खाली केव होती तिथे आपण कॅम्पिंग केली. बराचसा एक अविस्मरणीय किंवा हे आयुष्यभर लक्षात राहण्याचे क्षण आहेत. आता वेळ झाले तुमचा आणि या गडाचा निरोप घ्यायची. लवकरच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.